नमस्कार, तुम्ही बघत आहात निर्माण न्यूज। टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी भारताची जांबाज वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं सिल्वर मेडल जिंकून भारताच्या खात्यामध्ये पहिलं वहिलं सिल्वर मेडल मिळवून दिलं। मणिपुरातल्या एका अपरिचित कोपऱ्यातल्या दुर्गम डोंगराळ जंगलात लहानपणी डोक्यावर जंगलातली लाकडं उचलून घर चालवायला म्हणून हातभार लावायचे हे दोघंजण बहीण भाऊ। एके दिवशी अंदाज न येऊन आणि जास्त लाकडं डोक्यावर घेऊन चालत असलेला भाऊ मध्येच दमून गेला। शेवटी स्वतःची आणि भावाची अशी दोघांची अवजड लाकडं डोक्यावर घेऊन ती 31.2 किलोमीटर चालत गेली। आज काही वर्षांनी तिने या लाकडं उचलायच्या ठिकाणी डोक्यावर आपल्या वजनाच्या 2 किलो वजन उचलून ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकलंय। असं करणारी ती पहिली भारतीय महिला ठरले। कर्णमने ब्रॉन्झ जिंकून इतिहास असला त्याच्याच पुढचं हे पाऊल। खरं तर ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक सहभागी भारतीय महिला ही गोल्ड मेडल विनर का आहे याचं उत्तर म्हणजे ह्या मीराबाई चानूचे हे यश आहे। इतर बऱ्याच किंवा बहुत करून देशात स्त्री पुरुष समानता भरपूर आणि काटेकोरपणे पाळली जाते, आपण त्या बाबतीत खूपच मागे आहोत। या सर्व भारतीय महिला ऑलरेडी संसाराच्या एवढ्या अदृश्य जबाबदाऱ्या शिरावर आणि तेही रोज उचलत असतात। कितीही उंच किंवा कितीही खालच्या पदावर असल्या तरीही आणि त्या अदृश्य वजनासमोर या दृश्य जबाबदाऱ्या कदाचित कमी वजनाच्या आहेत। मीराबाई चानूचं अभिनंदन यासाठी नाही की तिनं ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकलंय, तिचं अभिनंदन यासाठी आहे की आपली पॅशन फॉलो करावी की नाही। या द्विधेत अडकलेल्या आणि कधी म्हणून त्या चार लोकांना, कधी समाजाला तर कधी स्वतःच्या कुटुंबाला न कळत घाबरून आपल्या मुठीतली ताकद न दाखवताच रोज कुडत जगत असणाऱ्या भारतातल्या अशा हजारो लाखो करोडो महिलांना फॅनच्या त्या बाजूला मीराबाईनं आणून सोडलंय। आपल्या ॲक्शनमधनं तिनं या सर्व महिलांना टिपिकल संसार सोडून आपले पॅशन फॉलो करायला भाग पाडलंय। आणि आजकाल अनेक महिला मॉडर्नायझेशनमुळे आपली पॅशन फॉलो करतातही, पण 1-2 वेळा अपयश आलं की कधी लाजेकाजे, कधी इच्छेनं तर कधी अनिच्छेने आपली पॅशन अर्धवट सोडून देतात। त्यांच्यासाठी तर मीराबाईनं आयुष्याचा पाठ घालून दिलाय, कारण वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जग डोळं लावून बसलेल्या ऑलिम्पिकसारख्या प्लॅटफॉर्मवर जगातल्या एकूण चालू निवड झालेल्या फक्त 12 पैकी एक वेटलिफ्टर अशी होती जिला आयन स्पर्धेच्या वेळी वजनच उचलता आलं नाही। जगासमोर तिची एकटीची नाही तर संपूर्ण देशाची नाचक्की झाली होती। पहिला दुसरा एवढंच काय धावा का होईना, पण असा ॲटलिस्ट नंबर तरी नावासमोर असलेले खेळाडू एका बाजूला आणि डिड नॉट फिनिश म्हणजे तिला या जागतिक स्पर्धेत वजनच उचलता आलं नाही असा टॅग लागणे एका बाजूला। थोडक्यात ज्यासाठी संपूर्ण भारतातील एकमेव हिची निवड झाली तेच काम तिला करता आलं नाही, हे म्हणजे क्रिकेटमध्ये सचिनने ओपनिंगला येऊन सलग 10 मॅच झोरोवर आउट होण्यासारखं होतं। ती तेव्हा वजन न उचलता आल्याने ऐन पोडियमवर जगासमोर रडली होती। आज तीच मीराबाई चानू त्याच जगासमोर त्याच पोडियमवर मेडल स्वीकारताना मास्क आडून जगाकडे पाहून आनंदाने हसत असेल। थँक्यू मीराबाई चानू, द नेशन लव्ह यू। दिस मेडल इज शेअर्ड बाय 60 करोड वुमन्स ऑफ इंडिया। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।